नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या वेळेमध्ये आपण बघणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांचा कुठल्याही कॉलेजमध्ये नंबर लागलेला नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथेच असाच एका विद्यार्थ्याचा आपण लॉग इन आय डी केलेला आहे, म्हणजे लॉग इन केलेला आहे। तर इथे बघणार आहोत आपण अलॉटमेंट लेटरमध्ये। तर जेव्हा आपण अलॉटमेंट लेटर बघू तेव्हा बघा या प्रकारचं असं नोटिफिकेशन म्हणजे इथे लिहून येत आहे की रजिस्ट्रेशन नंबर एंटर्ड इज इनव्हॅलिड इनकरेक्ट और यू आर नॉट एलिजिबल टू धीस प्रोसेस। याचा अर्थ काय की या विद्यार्थ्याचा कुठल्याही कॉलेजला नंबर लागलेला नाही आहे, तर याच्या पर्सेंटेजनुसार आणि यांनी टाकलेल्या ट्रेडनुसार याचा कुठलाही ट्रेडला किंवा कॉलेजला नंबर लागलेला नाही आहे। तर आता अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं बघा, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा म्हणजे कुठल्याही प्रकारचा फॉर्म वगैरे भरण्याची गरज नाही आहे। हाच फॉर्म जो आहे, ठीक आहे, तर हाच फॉर्म कंटिन्यू चालेल, म्हणजे एक फॉर्म तुम्ही चार राऊंडपर्यंत काय करू शकता, वापरू शकता। परत परत फॉर्म भरायची गरज नाही आहे, फीसुद्धा भरावी लागणार नाही आहे, ठीक आहे। फी पण भरायची लागणार नाही तुम्हाला, परत फॉर्मसुद्धा भरावा लागणार नाही आहे। तर मग मतलब करायचं का, तर बघा इथे तुम्हाला आता 9 तारखेला सकाळी म्हणजे 9 तारखेला सकाळी 9 वाजतापासनं इथे जो ऑप्शन आहे, ऑप्शन, ठीक आहे, सबमिट ऑप्शन वगैरे जो लिहिलेला आहे, तर तुम्ही ऑप्शन सबमिट करू शकता, प्रिफरन्स पुन्हा टाकू शकता। आता ओपन होणार नाही, परंतु 9 तारखेला सकाळी 9 वाजतापासनं ते 14 तारखेपर्यंत तुम्ही ऑप्शन्स टाकू शकता। ऑप्शन्स तुम्ही कमी करू शकता, जास्त करू शकता, ठीक आहे। तर या प्रकारे तुम्ही चेंजेस करू शकता ऑप्शनमध्ये, फॉर्ममध्ये चेंज होणार नाही, फक्त आणि फक्त ऑप्शनमध्ये चेंजेस होईल। तर 14 तारखेपासनं बघा, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला जवळपास 17 ते 18 तारखेला मॅसेज, म्हणजे 18 तारखेपासनं काय होऊन जाईल, सेकंड प्रोसेस चालू होऊन जाईल, ठीक आहे। आपल्याकडे त्याचा PDF आहे की जे ॲडमिशन प्रोसेस आहे, बघा इथे तुम्हाला दाखवतो मी या PDFमध्ये। तर पहिली प्रवेश फेरी जी आहे 9 तारखेपर्यंत चालेल, त्यानंतर दुसरी प्रवेश फेरी जी आहे तुम्हाला बघा 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत ऑप्शन टाकता येईल, आणि 17 तारखेला तुम्हाला मेसेज येऊन जाईल, ठीक आहे। 17 तारखेला मेसेज येईल आणि 18 तारखेपासून तर 22 सप्टेंबरपर्यंत काय असेल, दुसरी प्रवेश फेरी असेल, ठीक आहे। तर हे झालं दुसऱ्या प्रवेश फेरीची आता सर्व काही माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो नाराज होऊ नका, नंबर जरी लागला नसेल तरी निराश होऊ नका, दुसऱ्या फीसाठी अप्लाय करा। आणि अप्लाय करण्यासाठी कुठलीही प्रक्रिया करावी लागत नाही, तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली सेकंड फेरीसाठी अप्लाय होऊन जातो, ठीक आहे। फक्त तुम्हाला वाटल्यास असेल, म्हणजे जर ऑप्शन टाकायचे असेल तरच ऑप्शन टाका, अन्यथा तुमचे ऑप्शन जे आहे पहिल्या राऊंडचे ते जसेच्या तसे कन्सिडर केल्या जातील, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्ही लॉग इन करत असताना खूप वेळा तुम्हाला इनव्हॅलिड नंबर वगैरे दाखवत असेल, तर हो, तर सध्या कसं आहे, ट्रॅफिक खूप आहे वेबसाईटवर, खूप बिझी वेबसाईट आहे, तुम्हाला प्रॉब्लेम जातीलच, त्याचा काही त्रास घेऊ नका, ठीक आहे। तर दुसऱ्या नंतर प्रयत्न करत राहा। तसेच तुम्ही उद्यासुद्धा चेक करू शकता, आजच केलं पाहिजे असं जरुरी नाही आहे। तर 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत जे विद्यार्थ्यांचा नंबर आहे त्यांनी ॲडमिशन्स घ्याव्या। तसेच 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत ज्यांना ऑप्शन वगैरे चेंज करायचे आहे दुसऱ्या फेरीसाठी, त्यांनीसुद्धा ऑप्शन चेंज करू शकता। आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची नाही आहे, ज्यांचा नंबर लागलेला आहे परंतु त्यांना ॲडमिशन घ्यायची नाही आहे, ते सुद्धा सेकंड राऊंड अलग म्हणजे करू शकता। फक्त कंडिशन एवढीच आहे, जर तुम्ही पहिला प्रिफरन्स टाकलेला असेल आणि पहिलाच कॉलेज लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन घेणं फार गरजेचं आहे। आणि जर तुमचा पहिला सोडून कुठलाही प्रिफरन्स लागला असेल तर तुम्ही वाटलं तर ॲडमिशन घेऊ शकता, नसेल घ्यायचं तर नाही घेऊ शकत, ठीक आहे। तर काय हरकत नाही, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू।